रेशनचे धान्य कमी मिळत असल्याने त्रस्त झालेल्या एका लाभार्थ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर व्यक्तीला अकोला सरोपच्या रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खामगाव तालुक्यातील परशी बुजुर्ग येथील शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या इस्माने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर रेशन दुकानदारासह तिघांच्या स्थळाचा उल्लेख केल्याचे उघडकीस आले, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आधार कार्ड लिंक नसल्यामुळे रेशन धान्य दुकानदाराने धान्य नाकारले. परिणामी मोताळा तालुक्यात भुकबळी गेल्याचा धक्कादायक प्रकार गेल्याच महिन्यात उघडकीस आला. मेहकर तालुक्यातील एका निराधाराने वृद्ध महिलेला धान्य नाकारण्यात आल्याचा ताजा प्रकार असतानाच शनिवारी रेशनचे धान्य कमी मिळत असल्याची तक्रार केली, म्हणून रेशन दुकानदारासह तिघांनी जीवे मारण्याची धमकी दिली. या तिघांचा छळ असह्य झाल्याने खामगाव तालुक्यातील परशी बुजुर्ग येथील पांडुरंग शंकर रेवसकर वय 40 या लाभार्थ्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तत्पूर्वी रेशन दुकानदार हसनराव चव्हाण, माल वाटप करणारा विलास खरपकार आणि सहकारी संघरक्षक शंकर ठोसरे यांच्याकडून छळ होत असल्याने आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे लिहून ठेवले. दरम्यान हा प्रकार उजेडात आल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार हसनराव चव्हाण यांनी रविवारी व्हॉट्सअपवरून सामाजिक बदनामी केल्याची तक्रार खामगाव ग्रामीण पोलिसात दिली. यात पांडुरंग रेवसकर गुंड प्रवृत्तीचे असल्याचा उल्लेख करून त्यांचा आत्महत्येचा प्रयत्न बनाव असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहे. मी निरीक्षण अधिकारी श्री चव्हाण जी या गेल्या काल एक यामध्ये जी एक पळशी बुजुर्ग येथील घटना झाली. पांडुरंग शंकरजी रेवसकर वय 40 यांनी स्टॅम्प पेपरवर दिलेल्या सुसाईड नोटमध्ये कळविल्याने निदर्शनास आले. त्यावरून संपूर्ण चौकशी सखोल चौकशी करून चौकशी झाल्यानंतर जो अहवाल आहे तोच माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर करण्यात येईल. तालुका खामगाव येथे यामध्ये पळशी येथे पांडुरंग शंकरजी रेवसकर राहणार पळशी यांनी स्टॅम्प पेपरवर दिलेल्या सुसाईड नोटमध्ये कळविल्याने असे निदर्शनास आले. त्यावरून संपूर्ण सखोल चौकशी करून माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांना अहवाल सादर करण्यात येईल आणि चौकशीमध्ये जे जे मुद्दे येतील त्याची सविस्तर माहिती पुरवण्यात येईल.